बीज प्रक्रिया कशी करायची त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय मी, आणि मी अशी अशा प्रकारची बीज प्रक्रिया करतोय। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भागीनाथ बाबासाहेब असणे, मी आज सोयाबीनची लागवड करणार आहे आणि बीज प्रक्रिया करून घेतोय मी। आता मी बायो किट आणलेली आहे, अगोदर मी कार्बोक्सिन 37.5% आणि थायरम 37.5% असे घटक असणारे एक औषध घेतलं। हे औषध घेतलं त्याची नाही का मी बीज प्रक्रिया काल करून घेतलेली आहे आणि आज नाही का मी बायो किट वापरतोय। त्याच्यामध्ये नाही का राइझोबियम आहे, पीएसबी आहे आणि केएमबी आहे, असे घटक आहेत। याची मी नाही का बीज प्रक्रिया करून हे बियाणं 24 तासाच्या आत नाही का लागवड झालं पाहिजे। बीज प्रक्रिया करण्याचे क्रम असतात रासायनिक आणि त्यानंतर जैविक। रासायनिक मध्ये पहिलं बुरशीनाशक, त्यानंतर कीटकनाशक, आणि जैविक मध्ये नाही का जीवाणू संवर्धक, आणि त्यानंतर आपण रासायनिक बुरशीनाशक घेतलेलं नसन तर आपण ट्रायकोडर्मा जैविक मध्ये घेऊ शकतो। आता हे आपण हात न लावता चांगलं गुळून घेऊ सगळ्या बियाण्याला लागेल। बीज प्रक्रियेचे फायदे तुम्हाला माहीतच आहे, बियाण्याची उगवण क्षमता वाढते, तसंच मातीत नाही का नत्र स्थिर करण्याचं, स्फुरद विरघळण्याचं आणि पालाश उपलब्ध करण्याचं काम करते। बुरशी नाशकामुळे नाही का बुरशीजन्य रोगांपासून बियाण्याचं संरक्षण होते, पिकाची दोमदार वाढ होते आणि उत्पादन वाढीसाठी मदत होते। धन्यवाद।